ह्याच्यात पक्षात अंतर्गत काही असावं असं मला वाटत नाही. नाही पण डावे असे कुठले लोक आहेत, तुम्ही म्हणताय डावे लोक आहेत, आता कुठले डावे लोक आहेत की जे गादीसाठी इच्छुक आहेत? तुमच्याच पक्षातला आता मुख्यमंत्री आहे. हो, पण जे विरोधी पार्टीचे लोक आहेत, डॅमेज कंट्रोल जी आमची टीम आहे त्याच्या माहितीप्रमाणे काही अधिकाऱ्याला हाताशी धरून विरोधी पक्षांनी हे सगळं कारस्थान केलेलं आहे. रावतेजी काय म्हणाल की विरोधी पक्षांनी केलंय असं म्हणतायत? खरं तर माझ्या मते त्यांना वेगळं काहीतरी बोलायचं असं मला तरी दिसतंय, पण ते बोलत नाही आहेत सध्या तरी. काय आलंय, राजकारणात बाद झालेल्या व्यक्तीनं तुम्ही आणलं की असंच होती. हे आमचे मित्र आहेत देशमुख, आमच्याबरोबर होते, शिवसेनेचे आमदार होते. दुर्दैवाने आता ते काँग्रेसची बाजू घ्यायला का बसले ते कळत नाही, त्यांना नीट घेता येत नाही आहे. अशोक रावांचा सरळ सरळ आरोप जो आहे तो स्वपक्षांवरच आहे. आणि मी देशमुखांना एवढं सांगतो की 99 साली पहिली फाईल सही झाली, ते मुख्यमंत्री शिवसेनेतले नारायणराव राणे होते अशा प्रकारची घोषणा झाली. आणि त्याच्यानंतर ही सगळी जी आहे नसती ती विलासराव, त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे आमचे मुख्यमंत्री सुशीलकुमारजी आणि मग अशोकराव, हे सगळे लायनी त्याच्यातच आणि त्यांच्याचकडे सत्ता आहे. प्रश्न असा आहे की आपण सत्तेत असताना आपल्याला हे दिसलं नाही आणि तुमच्या स्वतःच्याच विरोधकांनी मुख्यमंत्रीपद बळकवण्याकरता, तर आता हे 5 वर्ष आम्हाला 4 वर्ष अजून बाकी आहेत निवडणुकीला, तर आता जर बेंडबाजे कोणी वाढवला तर अशोकरावनं उतरून आपल्यालाच खुर्ची मिळायला पाहिजे ती. याच्यात आपसातल्याच लोकांनी हे सगळं केलेलं असावं. माझ्यापुढे एकच प्रश्न आहे की आज मी माझ्या अंगावर जे आदर्श दिसत आहे हे नुसतं मी घालून सभागृहात गेलो, नाव फक्त आदर्श, तरी मला सभागृहाच्या बाहेर काढलं. इतकी भीती घेतली आदर्श या शब्दाची या राज्यामध्ये की एवढा मोठा घोटाळा निर्माण झाला. आता मला एवढंच म्हणायचं आहे की अशोकराव चव्हाणांवर जे वेगवेगळे आक्षेप खेळले गेले त्यांनी एक व्यवस्थित आपल्या माध्यमातून, कारण त्यांनी सगळ्या मीडियाला दोष दिलेला आहे की मीडियाने मला बदनाम केलं, तर मंदार मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी या मीडियापुढे यावं, मीडिया त्यांना संधी देईल. आणि या आदर्शमध्ये ते महसूल मंत्री असताना नक्की काय केलं का? रावतेजी खरं तर आम्हाला अशोकरावांनी, आम्ही अशोकरावांनाच बोलावलेलं, पण शेवटी अशोकरावांचे साथी ज्यांना म्हणतात ते इकडे आलेले. हा घोटाळा उशिरा हाती का लागला याची आम्हाला खंत आहे. नाही मग शेवटी तुम्हाला काय वाटतं की अशोक चव्हाण असं का बोलतायत? शेवटी त्यांचं कारण काय आहे की ज्या पद्धतीने ते बोलतायत ते म्हणतात की कोणीतरी माझी सुपारी वाजवलेली आहे. नाही नाही मंदार, एक लक्षात घ्या तुम्ही, माझाही हा प्रश्न आता निर्माण 31 माळे उभे राहिलेपर्यंत पाणी लागलं, वीज लागली, फक्त राहायला यायचं बाकी राहिलेलं आहे. आणि एवढं झाल्यानंतर एकाएकी हे सगळं बाहेर कसं आलं? म्हणजे सुनियोजित असं यांच्या पक्षामधनं कट असला पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण मी एक नक्की सांगतो की ज्या वेळेला ही पूर्ण चौकशी प्रामाणिकपणे झाली तर, आणि खरोखर आणि हा घोटाळा आता पूर्ण देशभर झालेला आहे, याच्यातनं कोणाला वाचवायचा प्रयत्न केला तर हे काँग्रेस किंवा महाराष्ट्रातनं 100% आदर्श घोटाळ्यालाच बुडणार आहे. परंतु अशी बुडेल की जे बिहारमध्ये झालं ते महाराष्ट्रात होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता बुडता बुडता काडीचा आधार म्हणून जर प्रामाणिकपणाने याची चौकशी केली आणि संबंधितांना जर गुन्हे नोंदले, आता याच्यामध्ये आज आत्ता अत्यंत गंभीर असा आरोप आलेला आहे की आजच नागपूरमधना नेव्ही सैन्याचे प्रमुख, नेव्हीचे प्रमुख असं म्हणतायत की याच्यामध्ये सैन्याचा हात असणं हे सर्वात दुर्भाग्याची देशाकरता गोष्ट आहे. देशमुख साहेब, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. तुम्हाला काय वाटतं की राजकारणात अशा प्रकारच्या सुपारा दिल्या जातात का? काय हे आता जरा रावते साहेबांनाच विचारायला पाहिजे ते, कारण त्याच्यात ते तरबेज आहेत. नाही आता नक्की तुम्ही सांगा की रावते साहेब या सुपारीमध्ये रावते साहेबांचा हात आहे की तुमचे काँग्रेसचे बाकीचे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा हात आहे? नक्की रोग कोणाकडे आहे? कारण कसं आहे, अजूनपर्यंत आम्ही तरी हेच समजत होतो की यांचा रोग काँग्रेसच्या काही दुसऱ्या नेत्यांकडे आहे. तर तुम्ही त्याचं स्पष्टीकरण करा की काँग्रेसमध्ये सगळे साफ आहेत आणि खरंच विरोधक म्हणजे रावते साहेबांसारख्या लोकांनी हे केलेले कारस्थान आहे. हे डाव्या पार्टीने केलेलं कारस्थान आहे. काँग्रेस इतका मोठा पक्ष आहे की कोण कोणाच्या असं मागे लागत नाही. आमच्या डॅमेज कंट्रोल रूमचा रिपोर्ट आहे की हे सगळं ऑफिसरला हाताशी धरून विरोधी पार्टीने रचलेलं कुभांड आहे. ठीक आहे, रावते साहेब तुम्ही काय उत्तर द्याल? कारण
काय म्हण राजकारणात सुपाऱ्या दिल्या जातात का हा पण एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न मंडळ असा आहे की आजच्या ह्या चर्चेकरता तुम्हाला काँग्रेसवाला कोणच मिळाला नाही म्हणून हा बाळगा काँग्रेसवाला तुम्ही आमच्या पुढे बसवला. नाही त्याला काही माहिती नाही काँग्रेसची. नाही देशमुखांना आणायचं कारण हे आहे की ते तुमच्या पार्टीत सुरुवातीला होते आणि त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांना दोन्ही पार्टीचा अनुभव आहे आणि ते अशोक रावांचे समर्थक पण आहेत. ऐका ऐका मंदार, आता प्रश्न असा आहे की त्यामध्ये त्यांना इकडे नक्की काय चाललंय ते माहीत नाही. आपण जे टीव्हीवर दाखवतात आता त्याच्यामध्ये विलासराव दाखवतात, सुशील कुमार शिंदे दाखवतात, नारायण राणे दाखवतात, म्हणजे आपलाही माध्यमाचा रोग ह्या तिघांपैकी कोणतरी सुपारी वाजवली असा असला पाहिजे.